सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोऱ्यातील चास येथील तीन तरुण अपघातात ठार झाले. तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेले असता गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झालाय. यातील अन्य तीन जण जखमी असल्याचीही माहिती आहे. सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे चास येथील काही तरुण हे देवदर्शनासाठी गेले होते. तुळजा भवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे येत असताना ज्या वाहनातून प्रवास करत होते त्या गाडीचा टायर फुटून भरधाव वाहन रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडल्यामुळे हा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये चास येथील तिघे जण ठार झाले तर अन्य तिघे जण जखमी आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये सिन्नर तालुक्यातील चास येथील निखिल रामदास साणप वय वर्ष 24, अनिकेत बाळासाहेब भाबड वय वर्ष 24, अथर्व शशिकांत खैरनार वय वर्ष 26 राहणार चास तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हे तिघे जण ठार झाले तर जखमींमध्ये जीवन बिडगर वय वर्ष 26, जीवन ढाकणे तुषार बिडगर 27 आदींचा समावेश आहे. या तिघांवरही तातडीने सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले. या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच धाराशिवच्या अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत पावत, उपविभागीय पोलीस अधिकारी सही भोर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस कर्मचारी सचिन पंडित, आनंद गायकवाड, मिथुन गायकवाड, सूरज नरवडे, दिनकर तोडगे, राजेंद्र चौगुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच चास गावी पोहोचता संपूर्ण चास गाव शोकसागरात बुडाले. सकाळपासून चास या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शांततेचं वातावरण होतं तर सर्वत्र गाव हा शोकसागरात बुडालाय. सायंकाळी उशिरा चास येथे या तिघांवरही अंतिम संस्कार केले जाणार आहेत. तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या सिन्नर तालुक्यातील तिघा जणांवर काळाने खाला घातलाय तर अन्य तीन जण जखमी असल्याचीही माहिती पोलिसांकडून समजते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर. स्टार 24 फास्ट न्यूज.